नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक बातमी सतरा एप्रिल रविवार आजची काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा राज्यात कडक उन्हाळा सुरू असल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मात्र पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध नसल्याने वीज निर्मिती प्रक्रिया ठप्प पडली आहे अशा परिस्थितीत विजेचा प्रश्न भागवायचा कसा हा प्रश्न ऊर्जा विभागासमोर असून कोळसा लवकर उपलब्ध न झाल्यास राज्य अंधारात बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्रातील काही वीज प्रकल्पांमध्ये दीड दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे काही प्रकल्पात तीन दिवस आणि काही प्रकल्पामध्ये सहा दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक आहे जलसंपदा मंत्र्यांना जलविद्युत निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यास सांगितले असल्याचे राऊत यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले कोयना धरणात सतरा टी एम सी पाणीसाठा शिल्लक आहे वीज निर्मितीसाठी दररोज एक टी एम सी पाण्याची गरज आहे केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी गुरुवारी सांगितले होते की विजेची मागणी जवळपास नऊ टक्क्यांनी वाढली आहे पण त्या तुलनेत कोळशाचा पुरवठा होत नाही कोळसा पुरवठा कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले होते कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक राज्यात वीज निर्मिती संकटात सापडली असून परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर संबंधित राज्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे महाराष्ट्र पंजाब तसेच उत्तर प्रदेश या राज्यांना प्रामुख्याने कोळशाची कमतरता भासत आहे